गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी गावात येणारा रस्ता विविध विकासशावा घेऊन येत असतो. परंतु मालेगाव महानगरपालिकेच्या हद्दीत असलेलं माळदे गावाचा ह्या रस्ता महापालिकेनं हिरावून घेतला असं म्हणायला हरकत नाही. शहराचा विकास घडवण्यासाठी माळदे गावाचा मालेगावमध्ये समाविष्ट करण्यात आला. माळाचा प्रोजेक्ट आला, विविध वाहनं गावच्या रस्त्यावरून जाऊ लागली. परंतु गावच्या ह्या रस्त्याची एवढी दुरावस्था झाली की गावकऱ्यांना शहरात जाण्यासाठी कसरते व त्रास सहन करावा लागत आहे. 5 वर्षे उलटून गेले, महापालिकेनं मूलभूत सुविधा तर नाहीच तसेच रस्त्याचे काम देखील करण्यास कानाडोळा केला आहे. रस्ता खराब झाल्यामुळे गावात यायला वाहन नाकार देतात, त्यामुळे अक्षरशः समुदायाला 4 ते 5 किलोमीटर पायी चालत जावा लागत आहे. आजपर्यंत समुदायाने 4 ते 5 वेळा मालेगाव महानगरपालिकेकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. परंतु अजूनपर्यंत देखील महापालिकेनं कुठलीही दखल घेतली नाही. लग्नाला जाऊ राहिलो आम्ही, त्यानंतर आम्हाला वाहनच येत नाही. इथून माल माल जाऊन पायपा जावं लागतं आम्हाला. वाहन का येत नाही इकडं? रस्ता बराबर नाही आहे, त्यामुळे वाहन आले आणते नाही. किती वर्षापासून रस्ता? आता जवळ 4-5 वर्ष पैसे चालू आहे. होऊन जा फटफट सारखं डिलिव्हर बाय फटफट जात नाही. इतके हाल होऊन जाते, दुनियाभर हाल होऊन जात. आपल्याकडे जी अपेक्षा केली, तुम्ही आमच्या अपेक्षेचे पूर्ण वरपर्यंत जे काही असेल ते पोच करावे आणि आमच्या गावाला न्याय मिळवून द्यावा, हीच आमच्या गावकऱ्यांची अपेक्षा आहे. माळदे या गावाचा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी मी नाशिक जिल्हा कलेक्टर साहेब यांना भेटणार आहे, व्हिडिओही दाखवणार आहे. आपणही माळदे गावाचा रस्ते पूर्ण करण्यासाठी कलेक्टर साहेब यांना फोन करून मागणी करा. त्यांचा नंबर आहे 0253-25-78-500. मी माया, माळदे गावातून, नाशिक महाराष्ट्रातून, इंडिया अनहर्डसाठी.